ज्वानीच्या ऐन भरात विवेक हरवला आणि कोरा चंद्र डागला. लावणी क्रमांक 4. बापुरावशी आघाडी पडे, हा आघाडी
तिनं रुसावं आणि त्याने समजूत काढावी. कधी तिनं त्याचा गुस्सा आपल्या नाजूक नखऱ्यांनी, डोळ्यातल्या हळव्या आसवांनी पुसावा, यातलं सौंदर्यच काही आगळं. काय म्हणताय? हे मी तुम्हाला आज आत्ता इथं मुद्दाम का सांगतेय? अहो, त्याच्यासाठी ही तुम्हाला 5व्या क्रमांकाची लावणी ऐकायला हवी. बाजूला रस्ता माझा सोड, आणि तुझ्या नादानं मोडली माझी खोड. अग माया लावून बोलतीस गोड गोड, पण बायकाची जात भारीच द्वार. अग माया लावून बोलतीस गोड गोड, पण बायकाची जात भारीच दोड. अग अग्नी हाती घेतल्यावर येतील हाताला फोड, आणि विष पियाल्यावर ते लागल कस गोड. आप्त विषय म्हणतील हिचा नाद सोड, अन आप्त विषय म्हणतील हिचा नाद सोड. अन तुझ्या नादान माझ्या प्रपंचात झाला बिघाड, काळ लागलं मुखा. या काळ लागलं मुखा, सार जग सुखात नाही कोणी दुःखात. काळ लागलं मुखा, सार जग सुखात नाही कोणी दुःखात. तुझा नाद भरून मला पावला, तुझ्या संगतीचा परिणाम भावला. तुझा नाद भरून मला पावला, तुझ्या संगतीचा परिणाम भावला. तुझ्या शब्दानं गोरी बाण रावला, माझ्या मागे दुश्मन फिरती ग. तुला पाहून काळीज चिरती, तुला पाहून काळीज चिरती. ही किती विनंत्या मी करते रे, बळे होऊन पदराला धरते. बळे होऊन पदराला धरते, किती किती विनंत्या मी करते रे. मधून मधून मी रुसले तेव्हा कसा रडला, अन मलाच माया आली मी प्रेमाचा नमस्कार धाडला. मधून मधून मी रुसले तेव्हा कसा रडला, मग मलाच माया आली मी प्रेमाचा नमस्कार धाडला. आत्ताच मजवर कुठल्या दैवाचा हात पडला, तुम्ही गेला माझा घात. साठी सख्या मी झुरते रे, गण गोता शिवाय ठरते. तुझ्यासाठी सख्या
असे प्रेमाचे बोल मग किती झाले कोणी अग नादापासून, असे प्रेमाचे बोल मग किती झाले कोणी अग नादापासून, किती मेले या बायकांच्या पायी देतो पुरावा शास्त्राची मी ग्वाही, किती मेले या बायकांच्या पायी देतो पुरावा शास्त्राची मी ग्वाही, हात जोडतो तुला माझे आई तुझ्या फंदात पडणार नाही, माझ्या पायी कशाला जोडते ग तुझं प्रेम भरून मला पुरते, तुझं प्रेम भरून मला पुरते, फुटले घेऊ म्हणती गगन
आहो कसे मुंगीला पर फुटले घेऊ म्हणती गगन, गरुडाची सरयाला टिटवी गेली गर्वान, आहो गरुडाची सरयाला टिटवी गेली गर्वान, हनुमंता पुढे उडी माराया पण केला कोल्ह्यान, उडी मारिता धरणीशी पडला झालं बावन गेलं अवसान, श्रावण मासा शिदड मातले शेषा घरी नेऊ लग्न, आहो श्रावण मासा शिदड मातले शेषा घरी नेऊ लग्न, चैत्र वैशाखात या म्हणून म्हटले तिकडच गेले मरून, ताड म्हणतो मी मेरून उंच, 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 कैलासाशी लावीन फाटा सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणि जरी पट्टा, सोनार शिक्का नवा निघाला पंधरा डबक्यामध्ये खरडी गाळा, आहो बेडूक म्हणे मी वेद पढतो डबक्यामध्ये खरडी गाळा, मैना सारख्या रडू लागल्या नित्य रडती वटवाघुळा, मैना सारख्या रडू लागल्या नित्य रडती वटवाघुळा, नित्य रडती वटवाघुळा, नित्य रडती वटवाघुळा, कुणी कुणाचा जसे शिमग्याचे वीर घुमती, अहो जसे शिमग्याचे वीर घुमती, हौजांचा करीती सपाटा, सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणि जरी पट्टा, सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणि जरी पट्टा, सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणि जरी पट्टा, सोनार शिक्का नवा निघाला चंद्र झाकेना उजेड त्याचा बहु जागा, आहो तळ हाताने चंद्र झाकेना उजेड त्याचा बहु जागा, मोत्याच्या लढीत सरजा दमडीचा तो माल फुका, मोत्याच्या लढीत सरजा दमडीचा तो माल फुका,
गुरु गुरु कावी चेला तर कावी मात्रा गमनी असेल बागा परस्परे जग देती ग्वाही अपकीर्ती माहित जगा अहो परस्परे जग देती ग्वाही अपकीर्ती माहित जगा कथा भागवत शास्त्र पुराण हरिचे गुण कोणी गागा कथा भागवत शास्त्र पुराण हरिचे गुण कोणी गागा हरिचे गुण कोणी गागा हरिचे गुण कोणी गागा नामे विठ्ठलचे असे धडाके ऐकून मूर्खा होय जागा आहो नामे विठ्ठलचे असे धडाके ऐकून मूर्खा होय जागा विठू परशुराम म्हणे आशिलांचा पोकळ ताठा आहो विठू परशुराम म्हणे आशिलांचा पोकळ ताठा साऱ्या गावाचे ओहळ मिळुनी आहो साऱ्या गावाचे ओहळ मिळुनी गंगेची करीती थट्टा सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणे जरी पट्टा 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 सोनार शिक्का
केशरी सुना रंगला रंगला काठ
तू ता
मारे तोडी सी हिशेब सोडे व फक्कड जा अग आकले से तू तारे तोडी सी हिशेब सोडे व फक्कड सा अन बेदुनी म्हणती चार परंतु दोन्हीचा गुणाकार तीन कसा बेदुनी म्हणती चार परंतु दोन्हीचा गुणाकार तीन कसा जी हिशेब घातला खोडीचा अग सुपिक डोकं नापिक मेंदू हिशेब घातला खोडीचा अन संसारामध्ये गुणाकार हा पती पत्नीच्या जोडीचा संसारामध्ये गुणाकार हा पती पत्नीच्या जोडीचा हिमालय होतार
आणि हिमालयाचा नाथ गणपती गिरजा त्याची माता ग गुमान आता हर्षिल ग अग नकोस मिरवूटे भा आपला गुमान आता हर्षिल ग अन शेवटचा हा सवाल ऐकून डोळ पांढर करशील ग शेवटचा हा सवाल ऐकून डोळ पांढर करशील ग कोण प्रेयसी सांग जगिया म्हणती ग जी 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 अग पोरावानी सवाल केला की व तुझी मी कशी करू अग पोरावानी सवाल केला की व तुझी मी कशी करू अन उसनीशी दोरी सरली म्हणून लटपट पंची झाली सुरू उसनीशी दोरी सरली म्हणून लटपट पंची झाली सुरू
जन्म घेतला नवल जगिया झालं चौदा रत्न मधून निघाला चंद्र राहिला गगनात अन जन्म दिलेला सागर खाली झुरत राहिला दिन रात बापले कांची ताटा तुटी ही उपमा नाही तिला जगी अन पंधरा पंधरा दिवस चंद्र तो लपून बसतो काळ्या ढगी स्वरूप सुंदर पूर्ण चंद्राच दर्शन घडता पुनवेला अन खुळ्या आतड्याची माया म्हणून सागर येतो भरतीला लिहून घे खरी कथा ही फेकून दे खोटे ग चंद्र आणखी सागर यांचे बापले बांधा एक डोरल
महाराष्ट्राच्या लावणी रसिकांना स्वरानंद कॅसेट कंपनीतर्फे आणखी एक सदाबहार नजराणा. लावणी सम्राज्ञी सुलोचनाबाई चव्हाण आणि प्रभंजन मराठे यांनी गायलेल्या दिल खेचक रंगतदार सवाल जवाबांचा. तमाशा ही महाराष्ट्राच्या कडेकपारीत दऱ्याखोऱ्यात रुजलेली रांगडी लोककला आहे. प्रतिभेचं जन्मजात लेणं घेऊन इथे अनेक लोककवी अनेक शाहीर जन्माला आले आणि त्यांच्या कवनांनी लावण्यांनी तमाशाचे फड दुमदुमले. या तमाशाच्या फडावरचे सवाल जवाब मराठी चित्रपटात आले आणि त्यांनी या चित्रपटसृष्टीला एक नवा अलंकार चढवला. श्रीमंत बापाची एकुलती एक लाडाची लेक आहे. आईला नवसा सायासानं झालेली आणि आज त्याच्या घरात ती फक्त चुली मुहरची राणी झालीय. भाकरीला पीठ नाही आणि भाजीला मीठ नाही अशी परिस्थिती. आता सांगा अशा परिस्थितीत तिनं प्रेमानं कसं नांदावं बरं? बरं, तोही मोठ्या तालेवार घरातला, मोठमोठ्या श्रीमंताच्या लेकी सोडून हिच्यावर भाळलेला. हिनं माहेरपणाची टिमकी वाजवलेली त्याला पटत नाही. ढाण्या वाघाचं मांजर झालं नि या सटवाईनं नवऱ्याचा पार भावरा केला असं त्याला वाटतं. आणि साऱ्यांच्या देखत याच्याशी भांडण केलं म्हणजे तरी हा सुधारेल असं तिला वाटतं. म्हणून हे भांडण बरं का? अगं तिंदा तिंदा कशाला डावतीस मायार पंचा नखरा ग धान्या वाघाच मांजर झालं नवऱ्याचा झाला भौरा ग ग ग ग ग माझे राणी गरीब गाय मी बैला संग कुटवर देवो टकरार अग हुंडे वाल्या पोरी सोडून बायको ही केली देखनी ग अंचुली मोरची राणी आपल्या राजाला धावती फुकनी ग ग ग ग ग मुलुख मैदान तोफ मोर कुटवर सोसू हादरा ग धान्या वाघाच मांजर झालं नवऱ्याच झाला भौरा ग ग ग ग ग माझे राणी
घेतल्या ह्या सोंगा संग लग्न लावलं हौसन अगलई घरान माझ मोट सरदार होता पंजाग अग सरपंच होता आजा माझा बातर गावचा राजा ग ग ग ग ग अन चावडी वरती किती जणांचा घबरून घेतला मुजरा ग अन धान्या वाघाच मांजर झालं नवऱ्याचा झाला भाऊरा ग ग ग ग ग माझे राणी कुटवर करशीर वादा वादी समेट होईल रातीला भांड्याला भांड वास्त्यात तोंड संसारी भांडान गमतीला ग ग ग ग माझे राणी लवकर पब्लिक भक्त रोखून आपल्या नजरा ग ग ग ग ग माझे राणी नारळ आणि सुपारी तो आणि ती दोघही कोकणातले मंगल प्रसंगी औक्षण करताना पूजा बांधताना दोघांचंही महत्व सारखंच अहो पण ते त्यांना पटायला हवं ना एकदा काय झालं या नारळ आणि सुपारीचं जुंपलं भांडण अगदी जोरदार लागले काढायला एकमेकांची उणी दुणी भरपूर भांडले भांडले नी मग एकाच गावचे म्हणून एकमेकांना लावत बसले लाडीगोडी कशी ती ऐका हा अग अबला म्हणती तुला साजणी मी ग जातीचा मर्दगडी अन बघता बघता उतरीन नक्षा होऊन जाऊ दे खडाखडी जी
अग आबाळाची उंची मोजिल जात आमची नारळाची अन कठोर दिसतो वरून परंतु न्यारीच गोडी पाण्याची अग तीन डोळ्याची आम्हा देणगी भाव मनामधी भोळा ग खवळून जाता भस्म कराया उघडीन तिसरा डोळा ग तुझ्या अंगा मधी 36 खोड्या चिमटीत तुझला धरती ग अन पुरुष जातीच्या अडकी त्या मध्ये तुझी खांडोळी करती ग तुझ्या गुणाची चाकून गोडी तोत्री झाली किती लोक म्हाताऱ्यांनी खलबत त्या मध्ये कस ठेचल तुझ डोक देवाऱ्यावर ठेवून मजला पूजा घटाची करती ग अन दुनिया सारी सुवासिनीची वटी नारळांनी भरती ग किती मारशील आता उडी अग कोकण काठी नारळ सुपारी लावित बसली लाडी गुडी अग कोकण काठी नारळ सुपारी लावित बसली लाडी गुडी
फुलाला पाहून भुंग्यानं वेड व्हावं, पतंगानं ज्योतीभोवती पिंगा घालावा, मी सुंदर स्त्री दिसली की एखाद्या तरुणाचं मन तिच्या भोवती गोंडा खोळू लागावं हे स्वाभाविकच आहे। अहो पण तसं करताना आपल्या हातून काही अविचार तर घडत नाही ना, याचा त्यानं विचार नको करायला। एका सवाल जवाबात अशा अविचारी तरुणाला ती बजावतीये, म्हणतीये, अरे माझा असा वेडा पाठलाग करताना डोळे उघडे ठेवून निदान गळ्यातलं मंगळसूत्र तरी पहा, पायातल्या जोडव्यांची जरा बूज राख, अरे मी कुणाची तरी पत्नी आहे, आई आहे, मारे बंगला लिहून दिलास नावावरती तरी हा घरचा स्वर्ग सोडून मी तुझ्या मागे येईन असं वाटलं तरी कसं तुला। अग थांब सुंदरी थांब, अग थांब सुंदरी थांब, किती किती करू तुझी मन धरणी अन किती कला वशील मध धोरणी, किती किती करू तुझी मन धरणी अन किती कला वशील मध धोरणी, किती किती चाळविशी किती गोंडा घोळविशी मागो मागो फिरविशी मध हरिणी, गळ्यामध्ये मंगळसूत्र घरी आहे पती पुत्र जोडव्याचं जोड बघण्याची चरणी, अग काय पाहू त्याच्याकडे अन तुझ्या ठाई मन जडे, काय पाहू त्याच्याकडे तुझ्या ठाई मन जडे, पाहिली न तुझ्या परिणार तरणी, बरा दिसतो सखट चांगला, बरा दिसतो सखट चांगला, देतो लिहून तुला मी बंगला ग, देतो लिहून तुला मी बंगला, देतो लिहून तुला मी बंगला ग, देतो लिहून तुला मी बंगला, पाटी पुसून दुसरा धडा, पाटी पुसून दुसरा धडा, खुशबू घालून नवीन विडा, खुशबू घालून नवीन विडा, देतो लिहून तुला मी बंगला ग, देतो लिहून तुला मी बंगला, अरे जा नीती वाचून प्रीती खोटी रकाय लागतो समाजा पाटी, नीती वाचून प्रीती खोटी रकाय लागतो समाजा पाटी, काय लागतो समाजा पाटी, काय लागतो समाजा पाटी, भुलाया नव्हे मी तशी पोर वेडी अन मला ठाऊक इश्क त्यातील खोडी, अरे बोलाया नव्हे मी तशी पोर वेडी मला ठाऊक इश्क त्यातील खोडी, अन क्षणाशी मजा ही पुढे काय गोडी, उल्लू झाला समुखड्या साठी र काय लागतो समाजा पाठी, उल्लू झाला समुखड्या साठी र काय लागतो समाजा पाठी, नीती वाचून प्रीती खोटी रे काय लागतो समाजा पाठी, नीती वाचून प्रीती खोटी रे काय लागतो समाजा पाठी, फुले फुलेल्या भवती घाली पिंगा, अरे फुले फुलेल्या भवती घाली पिंगा, कुठे त्यात सोडूनच भुंगा, कुणान आठवे त्या सुगंधा सुगंधा, असमधाची त्याच्या ओठी रे काय लागतो समाजा पाठी, असमधाची त्याच्या ओठी रे काय लागतो समाजा पाठी, नीती वाचून प्रीती खोटी रे काय लागतो समाजा पाठी, नीती वाचून।
एका दादल्याच्या दोन बायकांची म्हणजे सवती सवतींची भांडणं हा लेखक कवी यांच्या मोठ्या आवडीचा विषय. आणि त्यातून हा दादला चक्क जटाजूटधारी शंकर असला तर देवादिकांच्या भांडणात मोठी मौज असेल नाही. आता पार्वती आणि गंगा या दोघी सवतींमध्ये कडाक्याचं भांडण लागलं तर एकमेकींवर कुरघोडी करण्यासाठी दोघी काय बरं बोलतील. पार्वती म्हणेल, ठाऊकय ठाऊकय कोण कुठची, माझ्या भोळ्या सांबावर काळी करणी केली, त्याला भूल पाडली, म्हणून तर स्वर्गातून धरणीवर यावं लागलं ना. तशी गंगा नाक उडवून कुत्सित स्वरात हसून म्हणेल, अगं बाई तुझा हा भोळा सांब हलाहल प्यायला तेव्हा त्याला तुझी नाही माझी आठवण झाली बरं. मी त्याच्या जीवाची तगमग शांत करण्यासाठी मला पृथ्वीवर यावं लागलं, कळलं का.
कल्याणाचं ढोंग करून माझ्या हातावर दिल्या तुरी। हा अग कल्याणाचं ढोंग करून माझ्या हातावर दिल्या तुरी, आणि भुलवून माझ्या भोळ्या सांभाला बसलीस त्याच्या डोईवरी। भुलवून माझ्या भोळ्या सांभाला बसलीस त्याच्या डोईवरी। स्वर्गामधून उडी घेतलीस तुला झेलल सांभाल। स्वर्गामधून उडी घेतलीस तुला झेलल सांभाल। सवत होऊन डोईवरती बसलीस मोठ्या टेंभ्यान। सवत होऊन हा गणेश वंदनेनं सुरू होणारा सवाल जवाब ऐका। यातल्या सवालांची तर गंमतच न्यारी आहे। नारदाला ढगबिजलीचा जोडा पाहून कुणाची बरं आठवण झाली? कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनाच्या रथाला 5 शेपट्या, 6 आचळ, 22 पाय आणि 7 शिरांची गाय असं का बरं म्हणायचं? या गायीच्या अमृतमधुर दुधाची गोडी कधीच का बरं उणावत नाही? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील या सवालच्या बाबत।
एक दाताचा दो मातांचा तिना आगळ्या गोतांचा अग एक दाताचा दो मातांचा तिना आगळ्या गोतांचा अग चार भुजांचा देव कोण ग पाच थुल थुलत हातांचा चार भुजांचा देव कोण तो पाच थुल थुलत हातांचा अक्कल काढा ग अग कोण लाभला गुरु एवढा प्यालीस अक्कल काढा ग अन शाहिरकीच्या उजळणीतला हा तर पहिला पाढा ग शाहिरकीच्या उजळणीतला हा तर पहिला पाढा ग दंत श्री गजाननाला कोण ओळखित नाही ग एक दंत श्री गजाननाला कोण ओळखित नाही ग सती पार्वती पहिली माता दुसरी गंगा माई ग सती पार्वती पहिली माता दुसरी गंगा माई ग जातून देव वेगळा ही शास्त्राची वाणी ग अग सत्वरजातून देव वेगळा ही शास्त्राची वाणी ग अन चार भुजासह सोंड ही त्याची असते हाता वाणी ग चार भुजासह सोंड ही त्याची असते हाता वाणी ग बसे आंबी
तिने घातला हात गळा, निळकंठाच्या गळ्यात साधे चपल हात ग गौरीचा, निळकंठाच्या गळ्यात साधे चपल हात ग गौरीचा, ढगात बिजले परी नारदा असेल दिसला बहारीचा, पुसते ऐक तुला मी उत्तर त्याचे सांग भले, अग सवाल पुसते ऐक तुला मी उत्तर त्याचे सांग भले, नातर काढून फेक चाळते तुझ्या कलेचे सांग भले, नातर काढून फेक चाळते तुझ्या कलेचे सांग भले, सवाल बाई अगदी सरळा साधा ग, अग तुझ्या जोगता सवाल बाई अगदी सरळा साधा ग, वडील मंडळी समक्ष हरिने कशी चुंबिली राधा ग, वडील मंडळी समक्ष हरिने कशी चुंबिली राधा ग, अशा मिशाने राधा डोळे चोळी ग, अग धूळ उडाली अशा मिशाने राधा डोळे चोळी ग, हुंकरीचे मग निमित्त काढून जवळी ये वनमाळी ग, हुंकरीचे मग निमित्त काढून जवळी ये वनमाळी ग, पापणी यांची मिळणी सहज साधली मौजेची, ओठ पापणी यांची मिळणी सहज साधली मौजेची, म्हाताऱ्यांना काय दिसावे वेळ आंधळी सांजेची, पाचशे पट्या चार अंचळे बावीस होते पाय ग, पाचशे पट्या चार अंचळे बावीस होते पाय ग, ही गायत्री कोण ग, जीर जीर हाजी,
तुझे तुला तरी या प्रश्नाचे उत्तर सुचते काय? हरले म्हणून नाक घासशील धरशील काहे पाय? कृष्ण सारथी रथी धनंजय ध्वजावरी हनुमान, कृष्ण सारथी रथी धनंजय ध्वजावरी हनुमान, ध्वजावरी हनुमान, ध्वजावरी हनुमान। कुरुक्षेत्रीच्या रथा दिले मी गायीचे उपमान, दिले मी गायीचे उपमान, त्या गायीचे दूध न सरले गीता त्याचे नाव, जाणकार ते समजून घेती माझ्या मनीचा भाव। पतीच्या नावानं नुकतंच डोरलं बांधलेल्या एका सुंदरीनं आपल्या शाहीर पतीकडे एक हट्ट केलाय। पतिदेवा, तुमच्या संघ हिंडून मला देश बघायचा आहे, चला की? आता लाडक्या मैनाराणीचं हट्ट, मग पतिदेव थोडीच मागे हटणार। सर्वात पहिल्यांदा दोघं कोल्हापूरला आली। अंबाबाईच्या मंदिराच्या महाद्वारी दोघांनी जोडीनं दंडवत घातला, नि मग हौशीनं सांगली, मिरज, सातारा, वाई अशा ठिकाणचा दौरा करून नागपुरात नारिंगीची बाग बघायला आली। तिथून नगर पुणे करत करत मुंबईला जीवाची मुंबई करण्याकरता येऊन ठेपली। चला तर या जोडीबरोबर आपणही या ठिकाणांची सैर करूया। सूप वाजले अन आत्ता उचला बिराड बाजले, पावणे रावळे परतले घरा हो, अन मला घेऊन चला शाहिरा, मला घेऊन चला शाहिरा, आधी जाऊ कोल्हापुरी फेरी मारू महाद्वारी, जगदंबेच्या पायावर डोई ठेवू, जगदंबेच्या पायावर डोई ठेवू, जगदंबेच्या पायावर डोई ठेवू, गंगाळ्याच्या रमेकाठी बसू जरा राजघाटी, चांदण्याची बरसात शिरी घेऊ, अग मिरज आणि सांगली ग, अग मिरज आणि सांगली शहर भारी चांगली, उसमळ सळसळ ठाई ठाई, कृष्णमाई मध्ये नाव गणेशाचे दर्शन घेऊ, हरिपुरी स्थान त्याचे आंबर आहे, हा मुलुक धनंतर खरा ग, मातीत पिकती साखरा, चला पाहू मराठवाडा अन साधा भोळा प्रेम वेळा, उरलेली नाही आता मोगलाई, उरलेली नाही आता मोगलाई, उरलेली नाही आता मोगलाई, मोत्याहून ज्वारी वाडे उद्योगाचे वाडे झाड, अहमदनगर सोलापूर अन विठोबाचे पंढरपूर, पुढे बार्शी आणि लातूर, अकोल्याला जाऊनारी अन जाऊन राहू नागपुरी,
अन नारिंगाच्या बागेमध्ये तळ देऊ, महाल आणि इत वारी हवेशीर अंबाधरी नवरंगाची रोषणाई तिथं पाहू। वराडात फिरुनारी खानदेशाची करुवारी, जाऊ धुळे अमळनेरी अन खुशी मध्ये जळगावाची केळी खाऊ, सावंतवाडी रत्नागिरी कोकणात मारू फेरी, गोवा आणि बेळगावी मजा घेऊ। देश बघत येऊ माघारग करू कराड वाईसा तारा, नाशकाची पंचवटी अन पाहू सीतारामासाठी, गोदावरी नदी वाहे त्याच्या पायी, गोदावरी नदी वाहे त्याच्या पायी, गोदावरी नदी वाहे त्याच्या पायी। जागोजागी द्राक्ष मळे अमृताचा रस गळे, अशी चव मूल खात कुठ नाही। अग पुण्यात करू मुक्काम थोडा ग, अग पुण्यात करू मुक्काम थोडा, पाहू पर्वती शनिवार वाडा, चार दिवस जिमखान्याची हवा खाऊ, चार दिवस जिमखान्याची हवा खाऊ, चार दिवस जिमखान्याची हवा खाऊ। मराठीची विद्यानगरी शहाणपणा घरोघरी, तोंड आला तोंड इथ नको देऊ। अग आली आली मुंबा पुरी ग, अग बाई खरच की, अग आली आली मुंबा पुरी, हिची कुणा नाही सरी, कुबेराची बरोबरी हिची भारी, कुबेराची बरोबरी हिची भारी, कुबेराची बरोबरी हिची भारी। लोकवस्ती इथं रगड जाती गोती अठरा पगड, रातभर बिजलीची रोषणाई। गाड्या बस गाड्या घोडा गाड्या मोटर गाड्या, वाहनांची काय सांगू नवलाई, रस्त्यावरती फिरती पोरी पोशाखाच्या नाना परी, अंगामध्ये पोलकी बिन बाई। गोर गरीबाना येथे थारा ग, भुक्या चोची ना मिळतो चारा, भुक्या चोची ना